पिकनिक स्पॉट असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची ये जा फार मोठ्या प्रमाणात असते. तर या ठिकाणी त्यांना आल्यानंतर पैसे काढण्यासाठी खूप अडचण येते, कारण इथं कोणतीच बँक नाही किंवा ATM ची सुद्धा सुविधा नाही. तर या ठिकाणी आमच्या शाळांमध्ये सुद्धा भरपूर मुलांच्या खात्यामध्ये DBTच्या मार्फत पैसे ट्रान्सफर केले जातात, तर त्यांना सुद्धा पैसे काढण्यासाठी इथे अडचण येते. या ठिकाणी धडगाव आमचा तालुका जो आहे तो 95 किलोमीटरच्या जवळपास अंतर आहे, तर तिथं जाणं त्यांना खूपच अवघड आहे. कारण 1000 रुपये जर काढायचे असतील तर त्यांना जवळपास 200-300 रुपये भाडं खर्चवून ते पैसे काढण्यासाठी जावं लागतं, आणि त्या ठिकाणी सुद्धा खूप सारी गर्दी असते. तर या तोरणमाळ ठिकाणी कोणतेही बँक जर झाली, एखादी शाखा उघडली, तर लोकांना फार मोठं सहकार्य होईल. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ म्हणजे थंड हवेचे ठिकाण आणि नैसर्गिक संपत्तीने अतिशय बहरलेलं ठिकाण. या भागामधल्या आदिवासींच्या मात्र प्रश्नांचा ससेमिरा सुटत नाही. आजही नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळमध्ये 45,000 जास्त लोकवस्ती असणारे आदिवासी लोक तिथे आहेत आणि 34 गावपाड्या आहेत. त्या लोकांना आपल्या बँकेचे व्यवहार, मग कर्ज काढणं असेल, कुठल्या विकासाच्या योजना असतील, अगदी अंगणवाडीच्या महिलांना त्यांच्या अब्दुल कलाम योजनेसाठीचे पैसे आणणं असेल, ह्या अनेक प्रश्नांसाठी त्यांना 94 किलोमीटर दूर धडगाव तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्या ठिकाणीही एकच बँक असल्यामुळे त्यांना आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला जाऊन दुसऱ्या दिवशी लाईनीत उभं राहून अगदी आपल्याला जर आपली जे काम आहे ते करता आलं नाही तर 2-2 दिवस मुक्कामाला राहावं लागतं. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार, आम्ही कॅशलेस व्यवहार करतो, आम्ही पेपरलेस व्यवहार करतो, आम्ही बँकिंगच्या अर्थानं व्यवहार करतो असं म्हणतं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र या आदिवासींना बँकेसाठी पायपीट करायला लावतात, ही विकसित म्हणणाऱ्या, पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.